ते शक्यतो कारखाने येऊन द्यायचे नाही, मग येऊन द्यायचे काय, शेती आणि शेती माल याच्यावर प्रक्रिया करणारे हे कारखाने आणायचे. आणि म्हणून उदाहरणार्थ जायना मिक्सरचा कारखाना आणला, दुधाच्या सोसायच्या आधी काढल्या, दूध जास्त झालं, याच्या आधी मी पुण्याला दूध पाठवत होतो, पण पुण्याला मर्यादा या लागल्या, मग त्या दुधावर प्रक्रिया करण्यासाठी काय करता येईल, त्यासाठी जायना मिक्सरची दुधाची पावडर तयार करायला लागलो. तुझं पावडर कसे ना, पावडरचं काय करायचं हा प्रश्न आला. मग चॉकलेट तयार करणारी फेजर व्यवसायासाठी कंपनी आहे, त्या पावडरपासून चॉकलेट केले. आज विदर मुंबईच्या विमानतळावर तुम्ही गेला आणि परदेशातून लोक येतात, त्यांच्या हातात तिथं त्यांनी काही खरेदी केली याचे पार्सल हातात असतात. आणि मी अनेकदा बघतो की इंग्लंडला जाऊन, सिंगापूरला जाऊन, दुबईला जाऊन लोकांनी जे मुलांच्यासाठी चॉकलेट खरेदी केले ते चॉकलेट वारामतीचे. आणि हे परदेशातनं लोक खरेदी करतात, आपला माल तुमचे कष्ट त्यांनी तयार झालेला माल परदेशात जातो, आणि लेकांना लोकांना असतं फॉरेनचा माल आहे, तो फॉरेनचा माल तो ग्रस्त खरेदी करतो आणि इथं आनंदाने या ठिकाणी त्याचा आस्वाद करतो. असे अनेक कंपन्या काढल्या. आज त्याच्यामध्ये ट्रान्सफरच्या संदर्भात सियाजोसारखी एक कंपनी काढली. ही कंपनी तुम्हाला लोकांना माहीत नसेल, थापर नावाचे एक आमचे मित्र होते, त्यांचं नाव ललित थापर, ते आता आहेच नाही. मुंबईला त्यांच्या कंपन्या आहेत, पुण्याला त्यांच्या कंपन्या आहेत, रसद नावाची त्यांची कंपनी आहे, क्रॉम्प्टन पंखे बनवतात ती त्यांची कंपनी आहे, अशा अनेक कंपन्या असतात. एक दिवशी मी त्यांना सांगितलं की ललितजी, तुम्ही इतके कारखाने मुंबईला, पुण्याला, नाशिकला, दिल्लीला, पंजाबला करता, वाराणसीमध्ये का नाही करत, म्हणजे काय करता येईल, म्हणजे तुम्ही सांगा. एक 15 दिवसाचा मला वेळ द्या आणि नंतर मी मार्केटचा सर्वे करतो आणि तुम्हाला सांगतो. म्हणजे 15 दिवसांनी मला त्यांनी सांगितलं की पुण्यामध्ये बजाजमध्ये ऑटो रिक्षा होते, दुसरं कुणीच बनवत नाही, मी ऑटो रिक्षा बनवायचा कारखाना वाराणसीमध्ये काढलं तर चालेल का? म्हणजे या कारण तुम्हाला जमीन देतो, काम करणारे कष्टकरी कामगार देतो, त्यांनी निर्णय घेतला. आज तुम्हाला माहीत असेल सिया जसे रोज कमीत कमी 50 ते 60 ट्रक काश्मीरपासून केरळपर्यंत रोज जातात तुमच्या त्या ठिकाणी मिळेल, आणि हजारो लोकांना काम त्या ठिकाणी मिळेल. अशा अनेक कंपन्या आपण आज त्या ठिकाणी काढल्या. मी नेहमी सांगत असतो आपला सगळा भाग कमी पावसाचा आहे, दुष्काळी आहे, आणि दुष्काळी असल्यामुळं शेती जिथं पाणी आहे तिथं शेती आहे. इंग्रजांनी धरण बांधलं भारतीच्या काळात आणि निरा डावा निरा उजवा कालवा झाला, त्यामुळे काही भागात पाणी येतं, तिथं ऊस होतं, बागात शेती होती, पण जिजाज भागात काय, जिजाज भागात पाऊस नाही पडला की दुष्काळी कामं काढा. ज्याच्या घरात 40 नाही 50 एकर जमीन आहे तो सुद्धा दुष्काळ पडल्यावर बायकोस रोजगार झालीच्या कामावर जातो, हे चित्र या ठिकाणी. आणि हे चित्र बदलायचं असेल तर तिथं रोजगार वाढला पाहिजे, रोजगार कसा वाढता येईल, कारखानदारी वाढली पाहिजे. ती कारखानदारी फक्त वाजावृत्ती करून चालणार. सवन पुणे जिल्हा मी पुढे ठेवला, पुण्यातून निघालो वाजावृत्तीला यायला, पहिल्यांदा काय लागतं झिजून तिथं कारखाने काढले, त्याच्या आधी सासवड्या काढले, जेजू जेवण वाजवती झालो, इथं इमर्जन्सी काढली, तिकडून पाचसोजी यायला निघालो,
तिथं एक उद्योग आहे, इंडस्ट्री काढली. काय त्याचं कुलकुल, कुलकुल इंडस्ट्री काढली. त्याच्या फुलं इंदापूरला काढली, इंदापूरच्या फणिकसुद्धा असा काढली. आणि पुण्यातनं सातारकर जायला निघालो. पुणे जिल्ह्याची हद्द निजाला जी ओलांडली ती सिल्वर एकेकाचं दुष्काळी ठिकाण. आज त्या ठिकाणी सुद्धा कारखाने काढले आणि अक्षरशः हजारो लोकांना आज काम मिळायला लागलं. त्याचा परिणाम घरामध्ये बदल झाला. आज मी हा घराचा बदल बघतो. आज 6-6 वर्षापूर्वी मी विधानसभेला उभा राहिलो बारामतीचा आमदारकीसाठी. आणि त्यावेळेला अनेक गावामध्ये आम्ही गेलो, ते लोक स्वागत करायचे, बसायला कीर्तन टाकायचे. त्यावेळेला खुर्ची नव्हती, कीर्तन व्हायचे ना होतं लादाना, तो खाली असायचा बसायला. आणि चहा द्यायची, ते चहा कशातनं द्यायचे, फितळीचे गरम पाणी त्याच्यात गुळाचा खडा आणि ते फितळी यायची. फितळींचा मी स्वतः फिरलो बारामती म्हणजे निवडणुकीच्यासाठी फिरत असताना. नंतर निवडून दिलं, काही ना काहीचे काम सुरू केलं, कारखानदारी वाजवायला सुरुवात केली, सुधारणा झाली. पुढच्या 5 वर्षात पुन्हा निवडणुकीला उभं राहिलो तर त्या ठिकाणी चहा देताना फितळी गेली. कफ सुचले, कान कान सुचलेला कफ आला. तर कफ असा असायचा की त्याचा कान सुचलेला असायचा. त्याच्यानंतर आणखीन तिसऱ्यांदा निवडून राहिलो, मंत्री राहिलो, मुख्यमंत्री राहिलो. इथं अनेक गोष्टी केल्या. आणि नंतर घरामध्ये कोणाच्याही गेलो तर कल्लशी यायला लागली. ती जी मुलगी आमची सून असेल, मुलगी असेल, ती चेमधून कल्लशी आणून चहा द्यायला लागली. एखाद दुसरी खुर्ची घरात बसायला लागली. आणि आज जर गेलं तर त्याच्याही खुदं सुधारणा झाली. आज घराचं राहण्याचं वातावरण हे बदललं. आणि त्याचं महत्त्वाचं कारण दोन, एक मुली शिकल्या आणि दुसरी बस हाताला काम मिळालं. मुली शिकल्या की घर सुधारतं. मुलं नुसतं शिकून चालणार नाही, मुली शिकल्या पाहिजे. आणि जोपर्यंत मुली शिकतात तोपर्यंत तुमचं घर सुधारण्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून वारामतीमध्ये मुलींचं शिक्षण याच्यामध्ये अधिक लक्ष दिलं गेलं. तुम्ही बघता आज शारदानगरला किंवा कुठं हजारो मुली या ठिकाणी शिकतात, खेड्याफाड्याचे असतात. नुसत्याच्या वारामतीचेच असतात असं नाही, पलीकडं सोलापूर जिल्ह्याचे असतात, फलटण भागाचे असतात, लांबून लांबून या ठिकाणी असतात. आणि त्याचं महत्त्वाचं कारण मुलींच्या शिक्षणाला एक प्रकारचा आधार यायचं. इथं गुंडगिरी होऊन देत नाही, मुलींचं संरक्षण केलं जातं आणि हाताला काम दिलं जातं. या सगळ्या गोष्टीचा परिणाम हा सगळा भाग हा दिवसंदिवस बदलतोय. आणि हे परिवर्तन आपल्याला चालू ठेवायचं. हे चालू ठेवायचं असेल तर कार्यक्रमावर लक्ष देऊन राजकारण करणाऱ्या शक्तीला पाठिंबा देणं हे तुमचं माझं काम आहे. आणि त्यासाठी ही निवडणूक होत असते. काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली. लोकशाहीमध्ये कुणालाही भूमिका घ्यायचा अधिकार आहे, पण एक अट आहे. ती अट अशी आहे, मी तुम्हाला मत मागितलं, तुम्ही मला मत दिलं, तुम्ही मला निवडून दिलं. आणि निवडून दिल्याच्या नंतर मी जे मत ज्या नावाने ज्या पक्षाने ज्या कार्यक्रमांनी तुमच्याकडे मागित ते नाव पक्ष सगळं तुम्ही विसरला तर तुम्ही लोकांची फसवणूक करता. ही फसवणूक होता कामा नाही. राजकारणामध्ये लोकांना दिलेला शब्द हा पाळला पाहिजे. लोकांचं भवितव्य हे पाळलं पाहिजे. आज दुर्दैवानं
देशामध्ये जे काही घटते ते वेगळे घडते. मोदी साहेब प्रधानमंत्री वाराणसीला आले होते, इथं भाषण केलं, शरद पवारांचं रोज धरून मी राजकारणात आलो. आजोबींमध्ये कधी गेलो भेटले तर अतिशय फेमस बोलतात. हे बोलणं ठीक आहे पण करतात काय, धरून काय, कोणते निर्देशन घेतले? सत्ता ही लोकांच्या भल्यासाठी वापरायची असते. आज सत्ता ही हुकूमशाहीच्या रस्त्याला आपण जातो त्या पद्धतीनं वापरली जाते. किंवा झारखंड नावाचं राज्य माहिती का? झारखंड नावाचं राज्य आदिवासींचं राज्य, मोदींच्या विरुद्ध भूमिका घेतली, तिथल्या मुख्यमंत्र्याला तुरुंगात टाकले, राज्याचा मुख्यमंत्री तुरुंगात आहे. दिल्ली देशाची राजधानी, केजरीवाल नावाचा सामान्य कुटुंबाचा तरुण तिथं मुख्यमंत्री झाला. राज्य चांगलं चालवलं, त्यांची शैक्षणिक संस्था, त्यांची आरोग्य केंद्र ही कशी चालवतात हे बघायला देशातनं लोक यायला लागले, भारताच्या बाहेरून यायला लागले. चांगलं राजकारण आज सुरू राहते कशासाठी? काही धोरण त्यांनी आखलं विकासाबद्दलचं? धोरण राखण्यासाठी फाजलमध्ये जायचं असतं. आता सुफियांनी सांगितलं की फाजलमध्ये आम्ही गेलो आणि कामगारांचं धोरण याचा चर्चा करायची असेल, त्याच्यात आम्ही सहभागी नाही झालो तर आम्ही कामगारांच्या हिताची जपणूक कशी करणार? त्यासाठी धोरण असलं पाहिजे. शिक्षणाच्याबद्दल चर्चा असेल, ते शिक्षणाचं सार्वत्रिकरण व्हायचं असेल तर त्यासाठी शैक्षणिक धोरण राखावं लागतं. शेतीच्या संबंधीचं धोरण राखावं लागतं. मी शेती खात्याचा 10 वर्ष मंत्री होतो. एक दिवस माझ्या लक्षात आली की शेतकऱ्याच्या घरात आत्महत्या व्हायला लागल्या. ज्यांनी आत्महत्या केली त्यांच्या घरी मी जाऊन आलो, चौकशी केली का आत्महत्या केली. माऊलींनी सांगितलं डोक्यात कर्ज होतो मुलीच्या लग्नाचं, ते फेरता नाही आले, थकबाकीदार झाले, सावकार आला, घराची भांडी कुंडी बाहेर काढली, अब्दुलचा पंचनामा झाला आणि माझ्या मालकाला ते सहन झालं नाही, इंजिन फेरला आणि जीव दिला. हा मृत्यू कशामुळे झाला? कर्ज फाजाई. हे कर्ज बाजारी फाजा कसा घालवायचा? सरकारने काही केलं पाहिजे. मुंबईला दिल्लीला परत गेलो, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला आणि एका फटक्यानं देशातल्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं 70,000 कटक कृतीचं माफ करून टाक. तुमच्या डोक्यावरचं उदक बंद. वेगळे वेगळे कारखाना उद्योगपती त्यांचं कर्ज माफ होतं. तर काय ऐशी इमान राखतो देशातल्या लोकांचं 2 वर्ष अन्नाच्यासाठी मेहनत करतो त्याचं कर्ज नाही माफ करायचं, हे चालणार नाही. हा निकाल आम्ही लोकांनी घेतला आणि ठरवलं. आजचे प्रधानमंत्री काय म्हणतात? आजचे प्रधानमंत्री कर्ज वसवतात, वसूल करतात. त्या वसुलीचे 100 रुपये आले तर त्याचे 6 रुपये खिशात टाकतात आणि सांगतात की तुमच्या खिशात तुम्ही पैसे टाकले. माझी पैसे टाकायची गॅरंटी आहे. गॅरंटी कशी? वसूल करायचे 100 आणि 6 परत द्यायचे, 100 वसूल करायची गॅरंटी. हे आजचे प्रधानमंत्री म्हणतात की सामान्य माणसाच्या दृष्टीनं योग्य गोष्ट नाही. आणि म्हणून अशा अनेक गोष्टी आहेत ज्याचा उल्लेख या ठिकाणी आधीच्या सरकारने केला, मी काय अधिक उल्लेख करत नाही. पण हा जो राज्य चालवण्याचा प्रकार आहे तो देशाच्या हिताचा नाही. जिथं हित नाही तिथं बदल पाहिजे. बदल पाहिजे असेल तर लोकसभेची निवडणूक आणि वाचनावर वचन वचन द्यावं. आता यावेळीची खून ही वेगळी, घराची खून ही तुम्हाला फास होती. आता गमत झाली. पक्ष, घडा, झेंडा सगळ्यांची चुरजी झाली.
सर म्हणजे बाकी किरकोळ काही गोष्टी नाही, होलसेल सुरू आहे, सगळ्याच्या सगळे सुरू आहे. आता सगळ्या देशाला माहिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणी स्थापन केला, आपण लोकांनी केला, हा पक्ष आपण स्थापन केला. जे घेऊन गेले त्यांनी मागच्या निवडणुकीमध्ये मतं मागितली ती कुणाच्या नावाने मागितली? राष्ट्रवादीच्या नावाने, नेत्याच्या नावाने? झेंडा कोणता होता? तोच घड्याळाचा होता. आणि त्यामुळे हे सगळं घेऊन मंडळी गेली, त्यामुळं काही लोक नावलेच झाले. मी म्हणजे नावलेच व्हायचं नाही, गेले आपण उभे करू, नवीन तयार करू. हा अधिकार लोकांनी आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलाय, नवीन पक्ष काढू. अहो काही नसताना काढलंय तर पक्ष नुसता काढला नाही, राज्य हातामध्ये घेतलं, अनेकांना मंत्री केलं, अनेकांना आमदार केलं, अनेकांना खासदार केलं, अनेकांना केंद्राचा मंत्रिमंडळात घेतलं, नवीन नवीन धोरणं घातली, महिलांच्यासाठी धोरणं केली. कधीही या देशामध्ये महिलांना वापरच्या वापरतीमध्ये कायद्याने अधिकार नव्हता, तो दिला. महिलांना अनेक गोष्टी संधी दिली आणि त्याचं कारण घर सुधारलं पाहिजे त्यासाठी सत्ता वापरली. आणि हा निर्णय घेणारा जो पक्ष होता तो पक्ष सुरुवातीला गेला तर नवीन विभाग करणं ठीक आहे. एखाद दिवशी आपल्या घरात सुद्धा चोरी होते म्हणजे आपण घर चालवणं बंद करतो, पुन्हा एकदा बदल. त्याच पद्धतीनं आज आम्ही हा निकाल घेऊन नवा पक्ष, नवा खून, नवा झेंडे, कार्यक्रम जुना हा घेऊन सुद्धा आलेलो. आणि त्यावेळेला नेहमीची खून आहे ती आता गेली, आता तुसारी आली. आणि तुसारी कोणती? शिवछत्रपती ज्यावेळेला संघर्षांनी जातात तर त्यावेळेस सन्मानाने त्यांना लोक त्यांच्या पाठीशी उभं राहतात. पण विजय संपादन करून ज्यावेळेला शिवछत्रपती परत येतात त्यावेळेला दाराशी या तुसारीने त्यांचं स्वागत होतं. आज महाराष्ट्राच्या झालेल्या बदलातून महाराष्ट्राच्या सामान्य माणसाच्या जीवनाचं परिवर्तन त्याची तुतारी ही वाजवायची, त्यासाठी ही खून लक्षात ठेवली पाहिजे. आणि हे काम तुम्ही करावं. माझी एक या ठिकाणी आल्यानंतर सहजच गोष्ट लक्षात आली. मी या सभागृहात मंदिरात आज पहिल्यांदाच आलो. चांगल्या मोठी जागा आहे, वारामसीमध्ये असे कार्यालय आहेत, पण तुम्ही असं 15,000-20,000 कामगार काम करता, तुमची संघटना आहे. संघटनेमध्ये तुम्ही प्रश्न शोधून घेता, कुठे अन्याय झाला तर त्यासाठी एका चौकशीत पदामध्ये न्याय मिळेल याची काळजी घेता. असं माझ्या कानावर आलं वेळी कंपनी, या वेळी कंपनीमध्ये कामगार युनियन काढली म्हणून राजेश लिंचोळकर याचा गुन्हा काय? कामगार युनियन काढली आणि म्हणून त्यांना कामावर काढलं. त्याच्यासाठी भांडण करावं लागेल. ही निवडणूक संस्था मला आठवण करा कसा घेत नाही मी बघतो, त्यांना घ्यावंच लागेल. पण युनियन काढणं हा बेसिक अधिकार आहे आणि युनियन काढलं म्हणून नोकरीचं काढलं असेल ते योग्य नाही. हे वारामती चालणार नाही. वारामती म्हणजे कामगारांचं तुमचं वैशिष्ट्य आहे. मी गेल्या अनेक वर्ष बघतोय तुम्ही कधी संघर्ष केला नाही, तुम्ही कधी कारखानदारी बंद पाडली नाही, तुम्ही कधी कामगारांच्या राजमागण्या न्यायाच्या चौकशीमधून ज्या मागितल्या त्याचे अस्त्रसरळेपणा तुम्ही कधीही केलेली नाही. आणि ही भूमिका तुम्ही घेत असेल तर न्यायमार्गाचा तुमचा अधिकार आहे. आणि न्यायमार्गाचा अधिकार तुम्ही बजावल्यानंतर
आम्हा दुःख प्रतिनिधींची जवळ आहे की अशा वेळी तुमच्या पाठीशी भक्तपणानं उभं राहायचं आणि ते काम आम्ही केल्याचं राहणार नाही. आणि त्यासाठी मी सांगत होतो दुसरं की या कार्यालयात आपण जाऊन तुम्ही इतक्या हजारोच्या संख्येनं काम करता. वाराणसीमध्ये MIDCमध्ये तुमचं स्वतःचं कार्यालय का करत? कामगारांच्या माहितीचं त्यांच्याकडचं लग्न असेल, त्यांच्याकडचा कार्यक्रम असेल, त्यांच्याकडचं आणखीन काय असेल, शैक्षणिक सुविधा द्यायची असतील, तर एखादी तुमची स्वतःची संस्था ही का करू दे? मी तुम्हाला एवढं सांगतो, निवडणूक होऊन द्या, मी MIDC सांगतो, तुम्हाला जमीन द्यायला लागतो, तुम्हाला जमीन द्यायला लागतो आणि तुम्ही नेते मंडळींनी बसावं, बसून त्याचं एक नियोजन तयार करावं आणि सगळ्यांनी थोडी थोडी वर्गणी द्यावी आणि कारखानदारांना सुद्धा त्याच्यात मी गुंतवणूक करायला सांगतो आणि कामगारांच्या मालकीचं कामगार भवन हे वाराणसीमध्ये MIDCमध्ये तयार झालेलं आहे आणि तुमच्या सगळ्या चांगल्या सूचना हवी त्याची काळजी आपण त्या ठिकाणी घेऊ, तो कार्यक्रम या ठिकाणी राहू. आता काही अधिक बोलायचं नाही, आणखीन एक दोन ठिकाणी जायचं. ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे आणि माझी खात्री आहे की या प्रचंड संख्येनं तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिला. तुकाराम चौधरी आणि त्यांचे सगळे सहकारी सतत मला सांगत होते की काही वेळासाठी ते आपण भेटूया. मला आनंद आहे की आज 7-2 तासासाठी भेटता आल्या. अनेक तुमच्या सहकार्यांचं भाषण ऐकायला लागले, काही प्रश्न आहेत ते प्रश्न समजले. आपण आपली एकजूट ही कायम ठेवली आणि इथून सुद्धा काळामध्ये सुद्धा आपल्या एकीच्या जवळ, संघटनेच्या जवळ, कष्टाच्या जवळ आणि ही उभी केलेली कारखानदारी त्याच्या जवळ आपल्या सगळ्यांचे संसार हे कसे बदलतील याची काळजी घेऊ आणि ते निश्चित तुम्ही घ्याल हीच खबरदारी या ठिकाणी व्यक्त करतो. माझे दोन शब्द सांगतो.